श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. लवकरच येत आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळेजण आपण तयारीत आहोतच. तर आज मी तुमच्यासाठी काही अशा सुंदर सुंदर मूर्ती किंवा काही वेगवेगळ्या वस्तू घेऊन आली आहे, ज्या बघायला आणि घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्कीच ते माझ्याकडून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. जी कोणती वस्तू हवी आहे त्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधायचा आहे. तिथे तुम्हाला लगेचच रिप्लाय येईल, म्हणजे आजच्या दिवसात आजच्या कमेंट्सला रिप्लाय येईल आणि तुमच्यापर्यंत वस्तू 2 ते 4 दिवसात पोहोचेल. आता काही मूर्ती अशा आहेत ज्या बनवायला वेळ जातो, अशा वेळेस थोडासा वेळ तुम्हाला लागू शकतो, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच घरपोच मिळतील अगदी खात्रीने. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की भीमसेनी कापूर, शुद्ध भीमसेनी कापूर बऱ्याच माझ्या महिलांना गावात, खेडेगावात किंवा काही ठिकाणी मिळत नाहीये. तर तुम्हाला आता घर बसल्या भीमसेनी कापूर माझ्याकडून मिळणार आहे. हा एक म्हणजे हा 100 ग्रॅम भीमसेनी कापूर आहे. तुम्हाला जास्त हवा तुम्ही जास्त घेऊ शकता, एकदम 1/2 किलो घेऊ शकता, 1 किलो घेऊ शकता. तुम्हाला सांगते आत्ता सुद्धा बघा, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकला, त्यात मी भीमसेनी कापूर सकाळ संध्याकाळ 4-4 वड्या जाळून पूर्ण घरभर फिरवते. घरात निगेटिव्हिटी नावाला राहत नाही. त्यात 2 लवंगा घालायच्या आणि घरभर कापूरदाणी घेऊन सगळ्या घरात कापूर फिरवायचा. इतका सुंदर इफेक्ट होतो की तुमच्या घरात मनशांती, चिडचिडेपणा, कीटाणू सगळं, म्हणजे हायजीनसाठी सुद्धा आणि घरातल्या नकारात्मकता निघून जाऊन घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. जो गोल कापूर असतो तो वापरू नका, त्यामध्ये प्लॅस्टिक मिक्स असते. हा खास झाडापासून बनवलेला भीमसेनी कापूर आहे, तर तुम्ही हा अवश्य आणि अवश्य घ्या. भीमसेनी कापूरामध्ये असे गुणधर्म आहेत जे रोगराई मारते, डास मारतात, किंवा आत्ता जो डेंग्यूची वगैरे साथ आहे त्यासाठी सुद्धा कापूर अत्यंत गुणकारी आहे. तर तुम्ही कापूराची मागणी माझ्याकडे करा, पावशेर घ्या, 100 ग्रॅम घ्या, जसा तुम्हाला परवडेल तसा घ्या आणि कापूर घरात नक्की सकाळ संध्याकाळ जाळा. शनिवारी कापूर होम करा तर तुम्हाला आता घरपोच मिळेल भीमसेनी कापूर. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना ह्याची सुद्धा अडचण होती की आम्हाला मिळत नाहीये, ते म्हणजे गोमूत्र. तर गोमूत्र सुद्धा मी आता ठेवलेलं आहे विक्रीसाठी. एक मिनिट, आम्ही गोमूत्र घेऊन आले होते बसताना. ठीक आहे, गोमूत्र सुद्धा आपल्याला आता घर बसल्या मिळणार आहे, तर त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका, गोमूत्रही तुम्हाला मिळेल. आणि तर मध्येच थोडा गॅप झाला त्याबद्दल सॉरी. स्वामींची मूर्ती जी खरंच बघूनच मन तुमचं हरकून जाईल अशी दोन्ही हातानं आशीर्वाद देणारी मूर्ती सुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध आहे. अशा प्रकारे लोड आहे त्यांना आणि खूप अशी सुंदर मूर्ती आहे, सुबक मूर्ती आहे. हसरे स्वामी आहेत, त्यांचे हात बघा, हात तर किती किती रेखीव आहेत. हा ही जी म्हणजे या ज्या मार्बलच्या मूर्ती आहेत या बनवायला कारागिराला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यानंतर कुठे जाऊन या मूर्ती बनतात. तर जवळून बघा कशी मूर्ती आहे ती. तर ह्या पण मूर्ती आता आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि या मूर्ती हॉलमध्ये सदैव ठेवा. मी तुम्हाला सांगते की एक कपाट घ्या छोटंसं, त्याच्यावर ठेवा किंवा एका टिपॉयवर ठेवा. तुमच्याकडे शोकेस असेल, पुढे जागा असेल त्याच्यावर, त्याच्यावर ठेवा. एक स्टूल आणा त्याच्यावर ठेवा. जे कोणी येईल ना त्याची पहिली नजर महाराजांवर जर पडली तर त्या घरात वाईट गोष्टी किंवा वाईट घटना कधीच घडणार नाही त्याची मी खात्री देते. घरात आल्या आल्या महाराजांवर आपली दृष्टी पडली पाहिजे. ह्याच्यावरती एक छान असा बल्ब लावा आणि रोज हार फुले याला घालत जा. मन प्रसन्न राहील, घरामध्ये वातावरण सगळं बदलून जाईल आणि घरामध्ये खूप शांतता, खूप पॉझिटिव्हिटी तुम्हाला बघायला आढळेल. तर ही सुद्धा स्वामींची मूर्ती ज्यांना हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर गोमूत्र ज्यांना हवं आहे त्यांच्यासाठी गोमूत्र सुद्धा पॅक आणलेलं आहे. एकदम 2-4 घ्या म्हणजे तुम्हाला बघायला नको. तुम्ही घरात तुमच्या कुणी येऊन गेलं आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यावर काहीतरी वेगळं वाटत आहे, अशा वेळेस गोमूत्र घरात शिंपडावं. मासिक धर्म होऊन गेल्यावर घरात गोमूत्र शिंपडावं. घरामध्ये रोज
तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र घातलं तर तुम्हाला रोगराई स्किनचे आजार होणार नाहीत. त्याचप्रमाणे ओरिजिनल हे गोमूत्र आहे, हे गोमूत्र तुम्ही दररोज घरात शिंपराल तर घरातले शुद्धीकरण होईल. मासिक धर्म, सुतक, सोयर हे झाल्यावर सुद्धा गोमूत्र लागतं. आणि बऱ्याच लेडीजचा मला प्रश्न आहे की ताई आम्हाला नाही मिळत आहे, तर आता तुम्हाला घर बसल्या सगळं पूजेचं साहित्य मिळणार आहे. तर हे आहे गोमूत्र जे तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. त्यानंतर हे आहे कुंकू. आता घेताना एक वगैरे घेऊ नका, कारण कुरिअर चार्जेस परवडणार नाही. हळदीपासून बनवलेलं, म्हणजे आम्ही स्वतः बनवलेलं हे हळदीपासूनचं कुंकू आहे. हे कुंकू तुम्ही लावलत, कितीही लावलत तरी खाज येणार नाही, कुठलेही केमिकल यात नाही, डाग उरणार नाही, किंवा हातावर तुम्ही कालवलंय म्हणून हातावर डाग राहिलाय असं देखील होणार नाही. इतकं शुद्ध बनवून मी स्वतः घेतलेलं आहे हे हळदीचं कुंकू, जे तुमच्या प्रत्येक घरात असलं पाहिजे. दररोज गणपतीला, माता लक्ष्मीला, अन्नपूर्णा मातेला, श्रीयंत्रावर, कुबेरयंत्रावर आणि शंख या सगळ्यांना आपल्याला हे कुंकू थोडंसं पाणी मिश्रित करून लावायचं आहे. याच कुंकवानं आपल्याला दारावर स्वस्तिक काढायचं आहे, ओम श्री काढायचं आहे. आणि हेच कुंकू आपल्याला आपल्या दारातल्या रांगोळीवर हळदी कुंकू घालायचं आहे. हळद सुद्धा भंडाऱ्याची हळद जी म्हणतो ओरिजिनल ती आपल्याकडे आहे. तर हळद कुंकू प्रत्येकानं नक्की घ्या. याच्यासोबत माझा तुम्हाला प्रत्येक वस्तूसोबत सौभाग्यवती भव हा आशीर्वाद तर असेलच, शिवाय अनेक आशीर्वाद देऊन तुमच्यापर्यंत या वस्तू येणार आहेत. आता ही जी मूर्ती आहे ही अक्कलकोटला पाय लावून, म्हणजे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणी पाय लावून मी आणलेली आहे. महाराज इतके सुंदर दिसत आहेत, इतके सुंदर दिसत आहेत. मागं त्यांना असा लोड आहे बघा, आणि खूप भरीव मूर्ती आहे. ज्यांचं देवघर मोठं असेल त्यांनी देवघरात किंवा सरळ हॉलमध्ये एक छोटासा टिपॉय ठेवा, आणि टिपॉयवर छान कापड घालून त्याच्यावर ही मूर्ती ठेवा. समोर रोज दिवा लावतचा किंवा HD लाईट लावली तरीही चालेल. इतकी सुंदर आशीर्वाद देणारी मूर्ती मी तर म्हणजे माझ्या घरात ठेवायचा विचार करते, पण किती महाराज ठेवायचे असं वाटतं, घरभर महाराज असावेत. खरंच खूप खूप सुंदर मूर्ती आहे, नक्की घ्या. काय किंमत आहे विचारण्यासाठी व्हॉट्सअपवर या, आणि ऑर्डर लवकर लवकर द्या, कारण यामध्ये माल शॉर्टेज आहे. लवकर घ्या. जर गुरुपौर्णिमेपर्यंत ही मूर्ती तुम्हाला हवी असेल तर पटकन आजच्या आज तुम्ही याचे पे करा, मी तुम्हाला आजच्या आज ही मूर्ती देईन. तर परत एकदा बघा व्यवस्थित, समोर पादुका आहेत, असं आसन आहे, आणि याप्रमाणे लोड आहे. मागून सुद्धा बघा, आणि पूर्ण भरीव मूर्ती आहे, कुठूनही पोकळ नाही. मार्बल आहे अगदी, याला तुम्ही रोज आंघोळ म्हणजे स्नान जरी घातलं तरीही याला काहीही होणार नाही. शंकू आकाराची टोपी याला आहे, आणि आशीर्वाद रूपी महाराज आहेत. एका हातात त्यांनी मणी घेतलेला आहे, आणि मला बरेच जण विचारतात की हातात गोटी घेतलेला मूर्ती किंवा फोटो असावा का, तर अवश्य असावा, काहीही त्यांना होत नाही. मूर्ती किंवा म्हणजे हे असलेले एक मिनिट हे ब्रह्मांडाचा मणी, त्याला आपण जो गोटी म्हणतो, स्वामींच्या हातामध्ये जी गोटी असते त्या गोटीची मूर्ती फोटो अवश्य घरात असावा. त्या गोटीमध्ये स्वामी महाराज काय करायचे तर अख्ख्या ब्रह्मांडाचं निरीक्षण एका जागेवर बसून करायचे. तर प्रत्येकानं ही मूर्ती घ्या, या मूर्तीचे प्रभाव घरामध्ये खूप चांगले राहतील, आणि महाराज खरंच खूप सुंदर दिसत आहेत. त्यानंतर मी तुम्हाला एक सल्ला देते की मलाही हे माहीत नव्हतं, मी एक मोठ्या ॲस्ट्रॉलॉजरचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला कळलं की पितळी गायवासरू असण्यापेक्षा घरात असं मार्बलचं गायवासरू असावं. आता हा गाय बछडा किती खरोखर वाटतोय बघा, गळ्यात घंटी, हे वासरू बरोबर पीत आहे. गायीचे पाय पुढच्या बाजूला आहेत आणि उत्तरेला सॉरी पूर्वेला तोंड आहे, अशी ही मूर्ती आहे. ही पण तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता, आणि दररोज याची कोरडी पूजा म्हणजे हळदी कुंकू आणि उदबत्ती वाहून रोज गायीचं पूजन केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. मूर्ती अतिशय सुबक, अँटिक आणि सुंदर आहे. ही बनवायला खूप कष्ट मेहनत लागते. चकाकी बघायला ओरिजिनल मार्बल आहे. ओल्या कपड्यानं शॅम्पूच्या पाण्यानं पुसून घेऊ शकता आणि वापरू शकता. ही हॉलमध्ये तुम्हाला ठेवायची आहे, देवघरात ठेवायची नाहीये. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरचा जो मी व्हिडिओ बघितला त्यामुळे मी स्वतःसाठी हे मागवलं आहे की मार्बलचीच ठेवावी, पितळी पेक्षाही मार्बलचं गायवासरू घरात असावं. आणि पितळी असेल तर ते देवघरात असावं, पितळीचं पण चांगलंच असतं पण ते देवघरात असावं, आणि अशी एक मूर्ती आपल्या हॉलमध्ये अवश्य असावी. तर पुढची गोष्ट आहे आपले बाप्पा गणेशा.
हॉलमध्ये ठेवण्यासाठी बरं का, या सगळ्या गोष्टी मी हॉलमध्ये, तुमच्या हॉलमध्ये जर तुम्ही हे ठेवलं तर तुमच्या घरात येणारी नकारात्मकता दूर होईल. मुलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतील तेव्हा त्यांनाही नमस्कार करण्याची सवय लावा आणि हॉलमध्ये तुम्ही हे गणपती बाप्पा ठेवा. यालाही रोज कोरडी पूजा म्हणजे हळदी कुंकू आणि फक्त काही नाही केलं तरी चालेल, नुसते हॉलमध्ये आशीर्वाद रूपी बालगणेश हे आहेत, बसलेले आहेत, उभे नाहीत, बसून मांडी अशी एका मांडीवर ठेवलेली आहे आणि ही पण भरीव मूर्ती आहे बघा तुम्ही, ही सुद्धा अत्यंत भरीव अशी मूर्ती आहे, किती छान आहेत बाप्पा बघा. तर ही सुद्धा मूर्ती माझ्याकडून अवश्य घ्या, ज्यांना ज्यांना ऑर्डर द्यायच्या आहेत लवकर द्या. त्यामध्ये हा एक रंग आहे आणि हा एक रंग आहे, हे बघा असे दोन गणपती बाप्पा आहेत. त्याचप्रमाणे राधाकृष्ण, ज्या पती पत्नीमध्ये प्रेमाची कमतरता आहे, जे पती पत्नीचा ऐकत नाहीत किंवा पत्नी पतीचा ऐकत नाही, वादविवाद सतत होतात, सतत पती पत्नीमध्ये वादविवाद होतात, ताणतणाव असतो, पटत म्हणजे काहीच पटत नाही, एक बोलायला गेलं की चार गोष्टी होतात, त्यांनी आपल्या बेडरूममध्ये अगदी कपाटावर किंवा तुमचं काय जे बेडरूममध्ये एखादा टिपॉय असेल, कपाट असेल, त्याच्यावर ही मूर्ती ठेवा आणि दररोज याच्याकडे बघा. राधाकृष्ण सगळ्यांना माहिती आहे की प्रेमाचं प्रतीक आहे, त्यामुळे राधाकृष्णाची अशी मूर्ती तुम्ही नक्की नक्की तुमच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, कुठेही देवघरात ठेवू शकता, पण शक्यतो बेडरूममध्ये ठेवण्यासाठी ही मूर्ती अवश्य तुम्ही घ्यावीत अशी माझी इच्छा आहे. त्यातलाच हा अँटिक पीस इतका सोबर आहे, इतका सोबर आहे, हे बघा. ही सुद्धा राधाकृष्णाची मूर्ती हातात बासरी, पूर्ण खड्यांचं काम याच्यावर केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, नाजूक कामाची मूर्ती आहे. ही सुद्धा तुम्हाला हॉलमध्ये ठेवण्यासाठी फार उत्तम आहे आणि तुम्ही माझ्याकडून या गोष्टी नक्की घ्यालच अशी अपेक्षा नाही, असा हट्ट मी तुमच्याकडे करते की तुम्ही या वस्तू माझ्याकडून घ्याल. ही पण राधाकृष्णाची मूर्ती छान आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला पूजेचं साहित्य ठेवायचंय म्हटल्यानंतर अजून काय काय मी दाखवू शकते तुम्हाला तेही सांगते. आता पितळी गजलक्ष्मी, पितळी पण नाही आहे, ही जरा वेगळ्याच धातूची आहे. ही सुद्धा गजलक्ष्मी खूप छान आहे बघा, दाखवते तुम्हाला जाऊन. अँटिकमध्येच आहे मार्बल. ही पण गजलक्ष्मी तुम्ही गजांत लक्ष्मी घरात मागवू शकता आणि कामधेनू गाय जी दाखवली ती पण घ्या. हत्ती बघा, सोंडवर उजवा पाय पुढं, असा असे दोन हत्ती घरामध्ये ठेवणं खूप म्हणजे खूप चांगलं असतं. तर तुम्ही ते मागवा आणि घरामध्ये ठेवा, त्याची स्थापना करा. अजून एक हत्ती होता परी, कुठे गेला ग? बघ बरं तिकडं त्या ह्याच्यात एका बॉक्समध्ये एका. त्यानंतर आत्ताच मी बघा पूजा झाली माझी सकाळच्या 8:30 झाल्यात. पंचगव्य शेणाच्या पंती, पंचगव्य म्हणजे काय, शेण, तूप, दही, दूध, तूप, गोमूत्र यापासून बनवलेल्या ही जी पंती आहे ही शेणाची आहे. ही शेणापासून गाईच्या, देशी गाईचा गोठा आहे. माझ्यापासून म्हणजे लांब राहतात ते, पण त्यांचा जवळजवळ 150 गाईंचा गोठा आहे, त्यामुळे त्या गोठ्यामध्ये भरपूर शेण रोजचं येतं. मग शेणाच्या गोवऱ्या, शेणाच्या पंती तर तयार करतात. गाईचं दूध घरात असल्यामुळं तूप भरपूर त्यांच्याकडे निघतं, त्यामुळं ही रोज एक तुम्ही संध्याकाळच्या वेळेत हॉलमध्ये किंवा देवासमोर एका ताटलीत प्रज्वलित करायची आणि याचा एक छान असा होम तयार होतो. म्हणजे ती पूर्णपणे जळून जाते, बघू काय ते, म्हणजे ती पूर्णपणे जळून जाते आणि छोटासा एक आपल्या घरी होम घडतो आणि तो खूप चांगला असतो घडलेला. घरामध्ये होम अवश्य तुमच्या होऊ देत दररोज. म्हणून त्या गाईच्या शेणाच्या पंती म्हणजेच त्याला म्हटलं जातं पंचगव्य पंती, या सुद्धा घरात नक्की नक्की आवर्जून तुम्ही ठेवा आणि घरामध्ये त्याचा फायदा पण तुम्हाला होणारच आहे. आता नाही हे राजाला तुम्हीच आहे गं, हे नको आहे मला. गजलक्ष्मी होती अजून, आज जरा मध्ये मध्ये बोलतेय मी कारण वस्तू दाखवतेय. असा बाळा हत्ती होता बाहेर आहे का बघे, असा हत्ती बेडवर, बेडवर. त्यानंतर पंचगव्य लोबान धूप, ह्या पण गाईच्या शेणाच्या, गाईच्या शेणापासून लोबान ह्याची वाटी बनवली आहे, कप बनवला आहे आणि त्यामध्ये लोबान भरलेला आहे. अशी ही लोबान सामग्री म्हणजे लोबान धूप अवश्य घरामध्ये जाळा आणि म्हणजे प्रज्वलित करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करा. ही एक गजलक्ष्मीची जोडी आहे, जोडी म्हणजे असे असते बघा अशी.
ही एक गजलक्ष्मीची जोडी आहे, ही सुद्धा घरात अवश्य ठेवा. हा आशीर्वाद देणाऱ्या हत्तींची मूर्ती हॉलमध्ये, मी तुम्हाला यातलं काहीही देवघरात ठेवा असा सल्ला देत नाहीये, तर हे सर्व तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं आहे. खूप सुंदर पीस आहेत, खरंच अवश्य घ्या माझ्याकडून. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या मला या व्यवसायाची गरज सुद्धा खूप आहे, आणि तुमच्यापर्यंत सेवेचे चांगल्या गोष्टी पोहोचवण्याची धडपड सुद्धा खूप आहे. ही आहे बांबूलेस अगरबत्ती, 300 रुपयाला एक आहे. एक घेतलं तर कुरिअर चार्जेस ह्याच्यावर 60 रुपये पडतील. 3 किंवा 6 फ्लेवर घ्या. आता हा आहे लोबान, गुगळ आहे, गुगलचा आहे, गुलाब आहे, कस्तुरी आहे, केशरहिना आहे, केशर चंदन आहे. एकदम 6 घ्या. 4 महिने अगरबत्त्या परत घेऊ नका. 6 चे 1800 रुपये होतात. सैत्रिक 1800 रुपये होतात. कुरिअर टोटली फ्री देईन. 3 घेतल्या तर 900 होतात, त्याला पण टोटली कुरिअर फ्री देईन. मात्र 1 घेतली तर कुरिअर चार्जेस द्यावे लागतील. याला बांबू अजिबात नाही, पूर्ण बांबूलेस अगरबत्ती आहे, कुठंही याला काडी नाही. आता काही जणांना बांबूलेस नको आहेत, कमी किमतीतले हवे आहेत, तर त्यासुद्धा मी लवकरच ठेवणार आहे. धूप आहे बघा, मोगरा हा आहे, मोगरा, त्याचप्रमाणे गुलाब आणि कस्तुरी, असे 3 प्रकारचे धूप तुम्हाला मिळतील. हे 130 रुपयाला मिळतील. बाकीच्यांचे दर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता. माझ्या मते दाखवायचं काही राहिलं नाही आहे, सगळं दाखवून झालेलं आहे. गंगाजलसुद्धा घर बसल्या तुम्ही मागवू शकता. गंगाजलसुद्धा आपल्याकडं ओरिजिनल, म्हणजे अगदी त्याच्यावर तो लोगोच आहे, हेच आहे की ओरिजिनॅलिटीची खात्री आहे. कुठलंही घेण्यापेक्षा तुम्ही, खरंच सांगते की मी तुम्हाला स्वामी भक्त आहे, आपण कधीही माझ्याकडून तुमची फसवणूक होणार नाही. या सगळ्या वस्तू तुम्ही घ्या, अवश्य घ्या. आणि संध्याकाळी या अंगठीबद्दल मी सांगणार आहे, इतके प्रचंड लाभ आहेत, त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.